नमस्कार, मी उदय सबनीस। खरं तर कुस्तीचा आणि माझा संबंध असा विशेष म्हणजे प्रत्यक्ष कुस्ती खेळण्याचा आधीपास अनुभव नाही आहे मला, पण पूर्वी म्हणजे लहानपणी हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी वगैरे अनेक स्पर्धांचे वृत्तांत पेपरात यायचे, ते वाचायचो आणि ते असे आडवे पट्टे घालून हातात गदा वगैरे घेतलेले पहिलवान मी पाहिलेले। नट झाल्यानंतर मी दोन सिनेमे केले जे कुस्तीशी रिलेटेड होते, त्यामुळे जरा जवळनं बघता आलं। बेसिकली काय, माझं जन्मगाव कोल्हापूर आहे आणि कोल्हापुराला कुस्तीची पार्श्वभूमी आहे, तर पण कधी योग नव्हता आला। पण भैरू पहलवान की जय हो नावाचा सिद्धार्थ जाधवचा जो पिक्चर आहे त्याच्यामध्ये मी त्याचा वस्ताद म्हणजे त्याचं टीचर त्याचं काम केलं होतं, त्यामुळे मला ते थोडंसं मी पाहिलं। आणि त्यावेळी आमचं सगळं शूटिंग होतं ते एका आखाड्यातच, किंवा त्यांची जी शाळा असते त्याच्यामध्येच व्हायचं, म्हणजे जिथे खड्डा खणलेला असतो आणि खाली माती टाकलेली असते। तेव्हा मला कळलं की त्या मातीत नुसतं एक तासभर उभं राहणंसुद्धा अवघड आहे, कारण ती कमावलेली असते माती, काय काय त्याच्यात घालून मिश्रण केलेलं असतं त्याचं। आणि मग त्यांचं मी जीवन बघितलं, ते सगळे मल्ल जे तिकडे महाराष्ट्रभरातनं शिकायला आले होते, त्यांचं खाणं पिणं सगळं स्पॉन्सर्ड होतं आणि ते तिथेच त्या शाळेतच राहायचे म्हणजे त्या तालमीत, आणि खूप मेहनत त्यांची असते। आणि आता ही जी सगळी तरुण मंडळी आहे ती ही अशी एक लीग करत आहे जी कुस्तीवर आधारित आहे, आणि ती जी महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीग MWCA असं नाव आहे त्याचं, आणि त्यालासुद्धा क्रिकेट एवढंच ग्लॅमर मिळावं, त्याला फुटबॉल एवढीच प्रसिद्धी मिळावी, आणि साक्षी मलिकच्या रूपाने जे यश आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यातले जे त्या खेळातले पारंगत असलेले सगळे खेळाडू आणि त्या खेळातले स्ट्रगलर असलेले खेळाडू यांना सुद्धा संधी मिळावी, जी आपण पाहिलं क्रिकेटमध्ये मिळालेली आहे। प्रीमियर लीग झाल्यानंतर अनेक ठिकाणच्या अनेक खेळाडूंना संधी मिळाली, आणि आपण नुसतं जे कसोटी आणि 2020 याच्यामध्ये किंवा 50 ओव्हरच्या मॅचेसमधले जे ग्लॅमरस खेळाडू बघायचो त्याच्याहून वेगळे असे खेळाडू आपल्याला बघायला मिळाले, त्यातले काही खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघातसुद्धा आहेत। तर तशी एक क्रांती ह्या लीगच्या निमित्ताने या कुस्ती या खेळात यावी, जो आपला महाराष्ट्राचा एक पुरातन असा खेळ आहे आणि अनेक एक्सपर्ट्स आपल्याकडे आहेत अशी आशा मला आहे। आणि ह्या लीगच्या निमित्ताने या सगळ्या तरुण मंडळींनी मी शुभेच्छा देतो, आणि ही तुमची लीगसुद्धा क्रिकेट एवढीच फेमस व्हावी या शुभेच्छा देतो। धन्यवाद।